कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. जर तुम्ही अचानक बाईसाहेबांची वागणं बदललं, त्यांच्या बरोबर चिडचिड केली, राग राग केला तर काय होईल? रुपाली बाईसाहेबांना संशय येईल, त्या सावध होतील. आणि जर का रुपाली बाईसाहेब सावध झाल्या तर त्या सगळ्यात आधी पंचपेटिकेतली चौथी पेटी शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. तिसऱ्या पेटीत सर्पलिपीमध्ये जो श्लोक लिहिलाय त्यात एक ओहळ आहे, आणि त्या ओळीचा अर्थ असा होतो की जर का चौथी पेटी एखाद्या दुष्ट शक्तीच्या हाती लागली तर खूप मोठा विनाश होऊ शकतो. साहेब आपला पराभव होईल. रुपाली बाई साहेबांमधला विरोचक आणखी शक्तिशाली बनेल. आणि हे सगळं जर का होऊ द्यायचं नसेल तर आता आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे. जोपर्यंत चौथी पेटी सापडत नाही तोपर्यंत जे काही चालू आहे ते तसंच चालू ठेवायचं. रुपाली बाई साहेबांना संशय येईल, त्या सावध होतील, असं काहीही करायचं नाही. साहेब आपल्याला हे करावंच लागेल. सत्यासाठी, न्यायासाठी, आपल्या कुटुंबासाठी. ममता मावशींसाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवी आईचं कार्य पूर्ण करण्यासाठी. पण म्हणजे काय करायचं नीत? पुन्हा त्या बाईशी खोटं वागून मला तिची काळजी असं दाखवून तिला घरातून बाहेर पडू द्यायचं नाही. हो ना? तर पण ती बाई ऐकेल का माझं? जर रुपाली बाईसाहेब घराबाहेर पडल्या तर मी किंवा इंद्राणी आत्या त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करू. मला माहितीये साहेब हे सगळं तुमच्यासाठी खूप कठीण आहे, पण अशक्य नाही आहे. रुपाली बाईसाहेबांना त्या दुष्ट शक्तीला जर का थांबवायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. मी रुपालीला आताच किचन मध्ये पाहिला, तिच्यावर बारीक लक्ष ठेवायला हवं. बाबा पण आता अद्वैत साहेब सावध झालेत, आता सुद्धा ते आमच्या खोलीत आहेत, ऑफिसला जायला तयार होत आहेत, आणि त्यांनी खोलीचं दार आतून बंद केलंय, म्हणूनच मी खाली आले. मला नाही वाटत रुपाली इतक्यात पुन्हा काही करायचा प्रयत्न करेल. पण तरी लक्ष ठेवायला हवंच. अद्वैत तयार होतो, मी निघतो ऑफिसला जायला. बाबा एक सांगायचं होतं तुम्हाला. बोल ना. अद्वैत साहेबांवर मृत्यूचं संकट कुठून ओढवणार आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ते घरात असताना मी त्यांची पूर्ण काळजी घेते, आणि शिवाय घरात इतरही आहेत त्यांची काळजी घ्यायला. पण जेव्हा अद्वैत साहेब ऑफिसमध्ये असतात ना किंवा साईटवर असतात तेव्हा तुम्ही जपा हा त्यांना. तू निश्चिंत राहा, माझा तोच प्रयत्न असतो. अद्वैत ज्या साईटवरती असेल तिथेच मी माझ्या मीटिंग्स प्लॅन करतो. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.